लेकिन अभी कल ही की तो बात है जब किसी ने एक रंग बिरंगी चिड़िया को गुलेल से इतना जोर से मारा था कि वह कांप उठी थी। नहीं नहीं, एडिको इज अ स्पैनिश इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन वर्किंग इन इंडिया सिंस 1998. We started our work basically amongst children. Globally, our strategy is to focus on three major areas. One is on education, second one is on protection, and third one is on governance. Our global vision is to see that children enjoy their rights fully and lead a life with dignity. शाळेमध्ये कार्यरत आहे. आमची शाळा सुरू करण्यामागे म्हणजे मुलांची प्रगती हा एक मुख्य उद्देश होता. दोन वाजता इकडे येतो, चार वाजेपर्यंत शिकतो. इथं दोन तास कशाला येतो, सर आम्हाला लाड प्यार करतात, शाळा शिकवतात, पाटी दप्तर देतात, बुक देतात, पेन्सिल देतात. नाही आलं तर सर घरी येतात बोलायला, शाळेमध्ये चल म्हणतात. या साईटवर शाळा सुरू करण्यात आलेली आहे. या ही शाळा सुरू करण्यामागे या साईटवर जी कामगारांची मुलं आहेत त्या मुलांसाठी ही शाळा सुरू करण्यात आलेली आहे. आमच्याकडे सर्व सेरेबल पाल्सी आणि मतिमंद असे कॅटेगरीची मुलं येतात आणि लेवल वाईज मुलांना अकॅडमिक पहिली ते चौथीमध्ये शिकवलं जातं. तर पहिलीमध्ये त्यांना जे मराठी लेसन आहेत किंवा गणित आहेत तर मराठीमध्ये त्यांचे जे त्यांना उपयोगी आहे की सोशल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने जे लेसन उपयोगी आहेत ते टीचर ते घेतात आणि त्यानुसारच त्यांचा प्रोग्राम तयार करतात. नाव काय झालं, हे काय झालं, नाव काय झालं, समजलं. मुझे अभी ड्रॉइंग कॉम्पिटिशन में प्राइज मिला है. पहले वो सोसाइटी में मिक्स होने के लिए या कुछ भी करने के लिए डरता था, उसको अलग लगता था, उसको फील होता कि मेरे में कुछ कमी है, लेकिन यहाँ आने के बाद वो उसका सब निकल गया है. Thank you.
90% जास्त मुलं ही साधारणतः आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विभागातून येतात. त्यांची आर्थिक परिस्थिती घरची अतिशय खालावलेली असते. जर ही मुलं या शाळेत आली नसती तर कदाचित कधीच ती शाळा शिकली नसती, अशी अवस्था त्यांच्या घरातील असते. अशा मुलांना आम्ही या झोपडपट्टीतून शाळेपर्यंत यायला उद्युक्त करतो आणि त्यांना शाळेमध्ये घेऊन येतो. सकाळी घरची कामं आणि नंतर मग काम 10 ते 6 वाजेपर्यंत आणि नंतर मग 6:30 शाळेमध्ये यायचं. फ्युचरमध्ये मला डॉक्टर बनायचं आणि त्याच्यासाठी माझे खूप प्रयत्न चालू आहेत. There has been a very good response, and children, many of the children whom have been with us for quite some time have been mainstreamed into the regular school as far as where the schools are accessible and are now able to study. डॉक्टर टीचर बनायचं आहे.